भाजपची काल मुंबईत बैठक झालेली आहे, महानगरपालिकेचं त्यांनी मुंबई महानगरपालिकेचं टार्गेट ठेवलं 151 काय? असं आहे की प्रत्येक पक्ष जो आहे निवडणुकीसाठी प्रयत्न करणार, तयारी करणार. उद्धव ठाकरे ते प्रयत्न करतायत, काँग्रेस प्रयत्न करतायत, भाजप करतात, आम्ही करतायत, छोट्या मोठ्या पार्ट्या सगळ्या प्रयत्न करणार. निवडणूक आल्यानंतर हे पक्ष जे आहेत आपापल्या पक्षाची डागडुजी करून आपला पक्ष कसा निवडून येईल महानगरपालिकेमध्ये यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. त्याच्या तयारीला आपल्याला काय सगळेच पक्ष करतात तो त्यांचा अधिकार आहे. संजय राऊत यांनी पंतप्रधानाची तुलना स्टॅलिनशी केलेली आहे. कोणाशी? स्टॅलिन. असं आहे की आता संजय राऊत यांच्याबद्दल मी आता काय बोलते तर त्यांनी का केली ते त्यांनाच विचारायला पाहिजे आहे. स्टॅलिन म्हणजे मोठा हुकुमशहा असं आम्ही समजतो. आता या सध्याच्या परिस्थितीमध्ये जे काय काय चाललेलं आहे ते संजय राऊत यांच्या त्या उद्गाराचा प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने विचार करावा आणि ठरवावं काय. सर, पंकजा मुंडे नाराज असल्याचं दिसते आहे. पंकजा मुंडे राष्ट्रवादीत येणार अशा सुद्धा जोरात चर्चा सुरू झालेल्या आहे. काय आकलन ओबीसी नेत्या? नाही, वर्तमानपत्रातूनच मी जे वाचतो आहे किंवा तुमच्या मीडियाद्वारे त्या पंकजा ताई ज्या आहेत त्या कुठेतरी त्यांच्या मनामध्ये दुःख आहे की भाजप त्यांना साईडलाईन करतं आहे, दुर्लक्ष करतं त्यांच्याकडे, आणि म्हणून त्यांनी जे आहे त्यांची नाराजी व्यक्त केलेली आहे. पण त्यांनी हेही सांगितलेलं आहे की मी भाजपचे सर्वोच्च नेते जे आहेत पहिले म्हणजे नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा साहेब तर ते अमित शहांना ते भेटणार आहेत आणि तो योग्य मार्ग आहे. आपल्यावर जर खाली कुठे अन्याय होत असेल तर आपण नेहमीच वरिष्ठ जे असतील त्यांना भेटतो. त्या पद्धतीने त्यांनी भेटायचं ठरवलेलं आहे. बाकी राहिलं ते राष्ट्रवादीत येणार वगैरे जे आहे याची मला काही कल्पना नाही. मला अजिबात तसं काहीही वाटत नाही. ओबीसी नेत्यांना कुठेतरी भाजपमध्ये डावललं जात आहे असं दिसतंय. असं एकूण तरी जे असं चित्र असं दिसतंय की बा जे लोक म्हणतात की खडसे हे ओबीसीचे होते त्यांना डावलण्यात आलं, त्याच्यानंतर पंकजाताईंना डावललं जात आहे, असं ही चर्चा जी आहे आपण सातत्यानं होताना ती पाहतो आहोत. मला असं वाटतं की या बाबतीमध्ये जे आहे भाजपच्या नेत्यांनी विचार करायला पाहिजे. आता एक आहे की त्यांनी जे आहे ओबीसी डावलले जातात, ओबीसी डावलले जातात म्हटल्यानंतर ताबडतोब चंद्रशेखर बावनकुळेंनाच प्रांताध्यक्ष करून टाकलेला आहे. आपण त्यांना काय सांगणार मग? पण आमचं म्हणणं एवढंच आहे की एखादा माणूस बदलण्यामुळे त्या घटकांचे विषय संपत नाही, त्यांना न्याय मिळतोच असं नाही. त्या घटकांचे जे काही विषय असतील त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करा. अजितदादांवर काल संजय राऊत बोलले होते, मात्र आज त्यांनी खेद व्यक्त केला. त्यांनी सांगितलं का मला अर्धवट काल बोललो झालं, दरवाजे बंद कर रे बाबा. काय झालं? अजितदादांवर काल संजय राऊत बोलले होते, मात्र आज त्यांनी आपल्या बोलण्यावर खेद व्यक्त केला. असं मला असं वाटतं की आपण एकत्र जे राहतो आहोत महाविकास आघाडीमध्ये बोलताना ज्या एकमेकाच्या विरुद्ध काही शेरेबाजी करणं आपण टाळलं पाहिजे. जर आपल्याला एकत्रित लढायचं आहे तर आपल्यामध्येच अशा प्रकारची फूट आहे असं जनतेमध्ये जर त्याचा जर प्रचार प्रसार झाला तर आपल्या विकास आघाडीच्या एकजुटीवर वज्रमुठीवर लोकांचा विश्वास राहणार नाही. त्यामुळे सगळ्यांनीच सांभाळून बोला. सर, महाविकास आघाडीमध्ये आमच्यात एवढ्या जागा आम्ही एवढ्या जागा असे दावे वेगवेगळे केले जात आहेत, त्यामुळे महाविकास आघाडी कुठेतरी फूट पडण्याची शक्यता वाटते का? असं आहे की लोकसभेच्या प्रत्येकजण ज्या काही जागा मागतोय त्यांची जर बेरीज केली तर 100 लोकसभेच्या वरती ती बेरीज जाईल. आपल्याकडे फक्त 48 जागा आहेत आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे 3 मुख्य पक्ष आणि त्यांचे जे आहेत सहकारी पक्ष त्यांना सांभाळून घ्यायचं आहे. अर्थात ह्या बाबतीतला जो आहे चर्चा ही मीडियावर होता कामा नये, करताही कामा नये. नेते आहे ते बसतील, विचार करतील.